तर मी तुम्हाला आज दाखवते लाल माठाच्या देठाचा रायता। विस्मरणात चाललेली एक रेसिपी आहे ही। तर ही पराठ्यासोबत, भात वरण, पोळी भाजीसोबत कशाबरोबरही हा रायता चांगला लागतो। आणि आपण भाजी करतो पण देठाचा उपयोग करत नाही, कारण लाल माठामध्ये फायबर आणि लोहाचं प्रमाण भरपूर आहे, पण त्याची देठ आपण फेकून देतो। तर ह्या देठातसुद्धा खूप सारे औषधी गुणधर्म आहेत। तर ह्या अशा देठांचा रायता आपण बनवणार आहे। या अशा प्रकारे लाल माठाची भाजी असती। तर आपण ह्याची पानं भाजीसाठी निवडून घेणार आहे आणि हे असे देठ असतात त्या देठाचा रायता आपण बनवणार आहे। तर पहिल्यांदा आपण हे देठ निवडून घेऊया। ही अशी पानं निवडून भाजीसाठी ठेवलेली आहेत आणि आता तुम्हाला हे देठ कशी निवडून घ्यायची ते दाखवते। तर एक कुकरचा डबा घेतलेला आहे देठ वाफवण्यासाठी आणि दोन देठ आता तुम्हाला कशी निवडून घ्यायची ते दाखवते सुरुवातीला। तर आळूच्या देठ कसे निवडतो त्याच पद्धतीने ह्याचे पण तुकडे करून घ्यायचे। तर ह्याची वरची साल अशी काढत काढत सुरीने बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे। ही अशा प्रकारे त्याची साल निघते। जरी हा देठ कडक असला तरी आपण कुकरला ह्याची एक शिट्टी काढून घेणार आहे। त्यामुळं शिट्टी काढून घेतल्यावर एकदम सॉफ्ट पडतो हा देठ। तर लाल माठाच्या भाजीमुळं किडनीचं आरोग्य सुधारण्यास मदत होते। अतिशय पाचक असा हा रायता खूप वर्षापूर्वी, 60-70 वर्षापूर्वी जुना आहार असायचा। पण अलीकडच्या काळात भाजी केली जाती पण देठ फेकून दिल्या जातात। तर विस्मरणात चाललेली एक रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा मी एक प्रयत्न करते। हिवाळ्यात ही भाजी जास्त प्रमाणात मिळते, उन्हाळ्यात पण मिळते, पण थोड्या कमी प्रमाणात ही भाजी मिळते। तर रक्ताची कमी असणाऱ्या लोकांनी तर ही भाजी अवश्य खावी। तर आपण आता हे सर्व देठ पहिल्यांदा देठ निवडून घेतानाच धुवून घेतलेले होते आणि आता अगदी पोहे खायच्या चमच्यांनी दोनच चमचे पाणी घालायचे आणि हा डबा कुकरला लावून एक शिट्टी काढून घ्यायची। शिट्टी काढून घेतल्यानंतर कुकरमधून डबा खाली काढून घेतलेला आहे आणि अर्धा तास थंड व्हायला ठेवलेला आहे। हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतरच रायता बनवायला घ्यायचं आहे। तर आपण एका सर्विंग बाउलमध्ये पहिल्यांदा हे देठ काढून घेतो आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत पाहायचा आणि आवडलं तर कमेंट, लाईक आणि शेअर पण करत जावा, कारण तुमची कमेंट पाहिल्यानंतर मला फार आनंद होतो। नंतर आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर एक चमचा घालून घेतलेली आहे आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली ती घालून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। आणि अगदी पाव चमचा साखर घालायची। आणि 3 चमचे दही घालून घ्यायचे। आता आपण ह्याला वरून फोडणी देणार आहे रायत्याला। तर फोडणी पॅन ठेवलेलं आहे गॅसवर आणि पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे, 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा हिंग आणि 2 लाल मिरच्या
घालून घेतलेले आहेत. आता ही फोडणी आपण रायत्यावर घालून घेतलेली आहे आणि परत एकदा हे मिश्रण आपण छान मिक्स करून घ्यायचे. तर मी हा रायता पराठ्याबरोबर सर्व करणार आहे. तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला तर नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.